नमस्कार, लाईव्ह टॅरी बाय अक्षतामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज सकाळीच व्हिडिओ शूट केलेला आहे. तुम्हाला इथे सगळेजण निळ्या रंगाची कपडे घातलेले दिसत असतील, तर आजचा रंग निळा आहे. ही ट्रेनमध्ये केलेली छोटीशी शॉपिंग, दोन कानातले आणि दोन ब्रेसलेट. नमस्कार, लाईव्ह टॅरी बाय अक्षतामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज घटस्थापनेचा चौथा दिवस आहे, तर आजचा रंग हा निळा रंग आहे. निळा रंग हे आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. तर आज मी तुमच्यासोबत खूप छान इंटरेस्टिंग टॉपिक शेअर करणार आहे, तो म्हणजे मेकअप. मेकअप हा सगळ्या लेडीजला हवा हवासा वाटतो आणि प्रत्येकाला सुंदर दिसायला आवडतं. आणि नवरात्रीचे 9 दिवस आहेत. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये भरपूर लेडी गरबा खेळायला जातात आणि शिवाय छान मेकअप करून जातात. तर आज मी तुमच्यासोबत नवरात्रीसाठी आपण छान सिंपल पण सुंदर असा मेकअप कसा करायचा हे मी शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर चला मेकअपला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर चेहऱ्याला आपल्याला प्रिपेअर करून घेणं गरजेचं आहे. तर पहिल्या ज्या 2 गोष्टी असतात ज्या भरपूर इम्पॉर्टंट आहेत, त्या म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. तर मी सगळ्यात अगोदर मॉइश्चरायझर लावणार आहे आणि त्यानंतर सनस्क्रीन लावणार आहे. तर चला मी आता ह्या 2 गोष्टी लावून घेते. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन अप्लाय करण्याच्या अगोदर चेहरा हा आपल्याला फेस वॉशने किंवा क्लिन्झरने स्वच्छ करणं गरजेचं आहे. चेहरा इथे मी स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यानंतर चेहरा हा व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर चेहऱ्यावर इथे मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे. हलक्या हाताने अगदी 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असे अपवर्ड डिरेक्शनने आपल्याला चेहऱ्यावर मसाज करायचा आहे. चेहऱ्यावर मसाज केला तर आपल्याला मानेला सुद्धा कव्हर करायचा आहे, कारण चेहऱ्यावर करता करता मानसुद्धा आपण विसरून जातो. पण तसं न करता जसं चेहऱ्यावर आपण ज्या ज्या गोष्टी अप्लाय करणार त्या गोष्टी आपल्याला मानेला सुद्धा लावायच्या आहेत. आता मॉइश्चरायझर लावून झालेले आहे, त्यानंतर इथे मी लावणार आहे ते म्हणजे सनस्क्रीन. सनस्क्रीन हे आपल्या चेहऱ्याला अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही म्हणत असाल रात्रीसाठीचा मेकअप आपण करणार आहोत तर सनस्क्रीन लावायची काय गरज आहे, तर असे नाही. ऑल टाईम आपल्याला सनस्क्रीन हे अप्लाय करायचे आहे. इव्हन टोन देण्याचे काम करते, टॅनिंग कमी करण्याचं काम करते. शिवाय जे यूव्ही रेज असतात त्यापासून आपल्याला हे सनस्क्रीन प्रोटेक्टसुद्धा करते. तर इथे मी वावचे SPF 50+ असलेले सनस्क्रीन वापरते. तर हे सनस्क्रीनसुद्धा चेहऱ्याला तसेच मानेला मी अप्लाय करून घेतलेले आहे. तुम्ही इथे पाहू शकता मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनने चेहऱ्याचा जो बेस आहे तो किती इव्हन झालेला आहे आणि मस्त असा दिसत आहे. तर इथे आपण जो स्किन आहे किंवा चेहरा आहे तो प्रिपेअर करून घेतलेला आहे. आता आपण नेक्स्ट स्टेप करूयात. तर इथे मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन अप्लाय करून घेतलेला आहे. तर आता यानंतर मी लावणार आहे ते म्हणजे मामा अर्थच ग्लो सिरम फाउंडेशन आहे. हे खूप सुंदर आहे आणि सेफ आहे. शिवाय O3 न्यूड ग्लो आहे, म्हणजे माझ्या स्किनला जो कलर सूट होईल तो मी इथे मागवलेला आहे. तर हे सगळ्यात उत्तम आहे. कुठलीही CC क्रीम, BB क्रीम न लावता डायरेक्टली आपण रेग्युलर यूजसाठी हे फाउंडेशन यूज करू शकतो आणि ग्लोसुद्धा छान दिसतो. तर ग्लो सिरम फाउंडेशन आहे मामाअर्थचं, हे मी आता लावणार आहे. तर हे फाउंडेशन जे आहे ते अगदी थोडेसे मी बोटावर घेतलेले आहे. हे जी छोटेसे मिनी फाउंडेशन आहे ते खूप महिने टिकतं आणि खूप महिने आपण याचा यूज करू शकतो. दिसायला जरी छोटे असले तरी ते खूप सुंदर आहे. थोडेसे जरी लावले तरी खूप छान असे स्प्रेड होते चेहऱ्यावर. तर हे जे फाउंडेशन आहे ते थोडे थोडे मी चेहऱ्यावर छोटे छोटे टिपके अगोदर करून घेतले आणि त्याला इव्हनली असं स्प्रेड करत आहे. तुम्ही बघत असाल हे जे फाउंडेशन आहे ते अगदी किती लगेच पसरलं जातं आहे आणि व्यवस्थित ब्लेंड होत आहे. तुम्ही इथे पाहत असाल, ब्लेंडरच्या मदतीने तुम्ही ब्लेंड करण्यापेक्षा बोटाच्या मदतीने ब्लेंड करा, ते खूप छान पसरतं आणि व्यवस्थित इव्हनली ते स्प्रेड व्हायला मदत होतं. तुम्ही हे फाउंडेशन चेहऱ्याला जसे लावतात तसेच मानेलाही लावून घ्या, नाही तर चेहरा हा जास्त मेकअप केल्यासारखा वाटतो आणि मान आपली काळी दिसते. म्हणून आपण मॉइश्चरायझर, परत सनस्क्रीन आणि फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट पावडर या 4 गोष्टी चेहऱ्याला ज्या लावणार त्याच मानेला सुद्धा अप्लाय करणं गरजेचं आहे. तर इथे तुम्ही पाहिलं असेल अगदी इव्हनली हे जे फाउंडेशन आहे व्यवस्थित चेहऱ्यावर
टॅप टॅप करत मी पसरवलेलं आहे, ब्लेंड करून घेतलेलं आहे. कानाला सुद्धा थोडंसं फाउंडेशन लावून घ्यायचं. तर अशा पद्धतीने हे फाउंडेशन जे आहे ते आपण व्यवस्थित चेहऱ्यावर पसरवून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आणि फाउंडेशन या तीनच गोष्टी आपण आत्तापर्यंत लावलेल्या आहेत, पण चेहऱ्यावर ग्लो किती छान दिसत आहे ते. तर अशा पद्धतीने हे जे फाउंडेशन आहे ते यूज करायचे आहे आणि हाताने ब्लेंड करायचं आहे, पसरवायचं नाही आणि हलक्या हाताने इव्हन सरफेसने आपल्याला हे ब्लेंड करत राहायचं आहे. तर इथे आपले फाउंडेशन लावून झालेले आहे. आता नेक्स्ट स्टेप कोणती आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे फाउंडेशन लावले चेहऱ्याला. आता फाउंडेशन लावल्यानंतर या फाउंडेशनला सेट करायचं आहे आपल्याला इव्हनली. तर त्यासाठी मी इथे मामाअर्थचीच ग्लो ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर लावणार आहे. यामध्ये विटॅमिन सी आहे. मी कुठल्याही प्रोडक्टचं प्रमोशन करत नाही, हे पूर्णपणे माझ्या आवडीचे प्रोडक्ट आहेत, कारण याने मला चेहऱ्याला खूप छान इफेक्ट आलेला आहे, शिवाय चेहरा देखील सुंदर दिसतो. तर अगदी कमी प्रोडक्टमध्ये तुम्ही रेग्युलर बेसिसवर सुद्धा अशा पद्धतीने मेकअप करू शकता. तर आता फेस्टिवल मेकअप मी तुम्हाला दाखवत आहे. या प्रोडक्टमध्येही तुम्ही फेस्टिवल लुक कसा आणू शकता हे मी तुम्हाला दाखवते. तर चला आता मी कॉम्पॅक्ट पावडर लावू. फाउंडेशन लावून झाल्यानंतर इथे मी आता कॉम्पॅक्ट पावडर चेहऱ्यावर लावून घेत आहे. तर कॉम्पॅक्ट पावडर आपल्याला इव्हनली सेट करायची आहे. सगळ्यात अगोदर मी मानेला कॉम्पॅक्ट पावडर व्यवस्थित लावून घेतलेली आहे. त्यानंतर चेहऱ्यावर फाउंडेशन आपलं सेट करण्याकरिता ही जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ती आपण लावून घेऊयात. कानालाही कॉम्पॅक्ट पावडर लावा. तर हे मी सतत तुम्हाला सांगत आहे, कारण का तर आपला जो चेहरा आहे तो मेकअप केल्यानंतर चेहरा हा पांढरा शुभ्र दिसतो आणि मान आणि कान हे काळपट दिसतात. त्यामुळे प्रोडक्ट जे आहेत हे जे सुरुवातीचे चार प्रोडक्ट आहेत ते कानालाही लावा आणि मानेलाही लावा. आता कॉम्पॅक्ट पावडर लावून झालेली आहे. तर आता आपण आयब्रोजला थोडंसं, माझ्याकडे ब्राऊन कलरची एक पेन्सिल आहे, तर ही पेन्सिल मी वापरते ब्राऊन कलरची. याच्यावरचं नाव पण गेलं, मी तुम्हाला एक्झॅक्ट याचं ब्रँड सांगू शकत नाही. तर खूप छान अशी ही पेन्सिल आहे. तर ही पेन्सिल आपण आयब्रोजला शेप देण्यासाठी आणि आयब्रोज एकदम चेहऱ्यावर उठावदार आणि सुंदर दिसण्यासाठी करूया. तर मी हे पेन्सिल जी आहे ती आयब्रोजला कशी लावते हे मी तुम्हाला दाखवते. घरच्या घरी विदाऊट थ्रेडिंग तुम्ही आयब्रो कसे करायचे किंवा कसे करू शकता याचा व्हिडिओ मी 2 दिवसापूर्वीच चॅनेलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. तुम्ही नक्की पाहून घ्या आणि इथे लेफ्ट किंवा राईट साईडला आय बटनवरसुद्धा याची लिंक मी तुम्हाला नक्की देईन. तर आयब्रोजसाठी नेहमी ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल वापरा. त्याने आयब्रोज हे नॅचरल दिसतात. जेव्हा तुम्ही ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल वापरता तेव्हा आयब्रोज हे आर्टिफिशियल दिसतात. तुम्ही इथे पाहू शकता आयब्रोजला छान ब्राऊन कलर दिल्यामुळे आयब्रोज किती आयब्रो अशी छान उठावदार दिसत आहे. तर इथे नेहमी आयब्रोजला ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल न घेता नेहमी ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल यूज करा. आपण आय मेकअप करूया. तर आय मेकअप ही सिंपल मला फार आवडतो, जास्त काळं करायला मला आवडत नाही, पण खूप सुंदर दिसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला आय मेकअप दाखवते. तर चला आता आय मेकअप करूया. माझ्याकडे हे आय पॅलेट आहे, छोटंसं आहे, कॉम्पॅक्टेड आहे, पण खूप छान आहे. तर हेच मी वापरते. तर चला आता आय मेकअप करूया.
काजळ लावूया. तर मी काजळ लावते. हलका मेकअप केलेला आहे गोल्डन कलरने. डोळ्याला मी आय शॅडोज लावून घेतलेले आहे. त्यानंतर आता चिक्सला ब्लश लावून घेणार आहे. तर पिंक कलरचा ब्लश मी चेहऱ्याला लावणार आहे. तसेच पुढे अजून एक ट्रिक मी तुम्हाला दाखवणारच आहे. चिक्सला मी थोडीशी रेड कलरची लिपस्टिक लावणार आहे, जेणेकरून जे आपले चिक्स आहेत ते व्यवस्थित हायलाईट व्हायला हवेत. कारण संध्याकाळच्या वेळेसाठी फेस्टिवलसाठी आपण हा मेकअप करणार आहोत. संध्याकाळी हा मेकअप छान उठून दिसण्यासाठी आपण चिक्सवर लिपस्टिकसुद्धा अप्लाय करणार आहोत. तर ती कशी ब्लेंड करायची ते मी तुम्हाला सांगते. त्या अगोदर इथे मी थोडंसं हायलायटर लावून घेतलेला आहे, जेणेकरून चिक्सचा भाग, परत चिनचा भाग आणि नोजचा भाग आणि फोरहेडचा भाग हा थोडासा हायलाईट होण्यासाठी मी हे हायलायटरसुद्धा अप्लाय केलेले आहे. तर इथे मी बोटावर थोडीशी रेड कलरची लिपस्टिक घेतलेली आहे आणि ती चिक्सला थोडे थोडे डॉट डॉट्समध्ये लावलेली आहे आणि नंतर बोटाने हलक्या हाताने ब्लेंड करून घेतलेली आहे. ही एक एकदम मस्त ट्रिक आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्याकडे ब्लश देखील नसेल ना, तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा चिक्सला ब्लश करू शकता. चिक्स एकदम छान हायलाईट होतात आणि खूप सुंदर दिसतात. तर अशा पद्धतीने मी चिक्सला ही लिपस्टिक लावून छान असे अपवर्ड डिरेक्शनने ब्लेंड करून घेतलेले आहे. तर आता चिक्स झालेले आहेत, आपण ते थोडंसं नोजला आणि चिनला लावून घेऊ. तर थोडंसं ब्रशनेसुद्धा आपल्याला हे फिरवायचं आहे, म्हणजे ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता तिला देखील मी थोडंसं पिंकिश कलरची आय शॅडो लावणार आहे. तर या पद्धतीने अगोदर बेस जो आहे तो थोडासा, जो आपला डोळ्याचा जो खालचा भाग असतो तिथे मी गोल्डन कलर लावलेला आहे आणि फ्रंटला थोडंसं पिंक कलरची आय शॅडो लावत आहे. याने तुमचा मेकअप जो आहे तो खूप खुलून दिसतो आणि मस्त दिसतो. तर या पद्धतीने डोळ्याचा सुद्धा मेकअप इथे करून झालेला आहे. चिक्सला मी ब्लश लावून झालेला आहे. आता हा मेकअप तुम्हाला कसा वाटतो हे मला नक्की सांगा. किती सुंदर आणि ग्लोईश असा मस्त मेकअप दिसत आहे. अगोदर जसं चेहऱ्याला मॉइस्ट करतो आपण, मॉइश्चरायझर लावतो, तसं लिपला सुद्धा मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. त्यासाठी मी इथे लिप पाम नाही म्हणते ना, पण नरिशिंग न्यूट्रल लिप चिक अँड आय टिंट आहे माझ्याकडे. पण हे टिंट आहे हे मॉइश्चरायझरचं सुद्धा काम करतं आणि खूप सुंदर आहे हे. हे बघा, तर इथे तर जवळपास 25 to 30 seconds आपण याला असंच ठेवूयात, म्हणजे यामध्ये जे मॉइश्चरायझर आहे ते लिपवर छानपैकी लॉक होईल. तर तुम्ही इथे पाहू शकता फाउंडेशन मी लावलेलं आहे, त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर सेट केली चेहऱ्यावर, त्यानंतर आयब्रोजला छान ब्राऊन कलर आयब्रो पेन्सिल लावलेली आहे. तसेच आय मेकअपमध्ये मी जास्त काही केलेलं नाही, मला असे आईज खूप आवडतात. आयलायनर तुम्ही लावू शकता जर तुमच्याकडे असेल तर, माझ्याकडे नाही आहे पण तरीही मी आयलायनर लावत नाही. थोडंसं काजळ लावलेलं आहे वरच्या साईडला थोडंसं आणि खालच्या साईडला थोडंसं काजळ असं लावलेलं आहे. तर आणि चिक्स छान असे मस्त दिसण्यासाठी इथं मी ब्लश लावलेला आहे आणि थोडासा डार्क कलर येण्यासाठी लिपस्टिक देखील थोडीशी लावलेली आहे. तर अशा पद्धतीने हा सोप्या पद्धतीने अगदी हा मेकअप मी तुम्हाला करून दाखवलेला आहे. आता सगळ्यात शेवटी आपण लिप्सवर लिपस्टिक लावूया. थोडीशी डार्क मी लिपस्टिक लावणार आहे, कारण गरबा खेळायला आपण जाणार किंवा गरब्याला तुम्ही जाताना डार्क मेकअप केला, कारण रात्र असते आणि रात्रीच्या वेळेस छान असा ग्लोईश चेहरा दिसण्यासाठी आणि चेहरा एकदम सुंदर दिसण्यासाठी रात्रीच्या वेळेस जेव्हा तुम्ही कुठल्या पार्टीला जात असाल किंवा नवरात्र आहे आता सध्या रात्रीचाच गरबा असतो, तर गरब्याला जाण्याच्या अगोदर तुम्ही थोडीशी डार्क लिपस्टिक लावली तर ती उठ. तर
तर अशा पद्धतीने हा थोडक्यात मी तुम्हाला मेकअप दाखवलाय. तरी पण चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकता खूप छान ग्लो वाटत आहे. मोजके प्रोडक्ट लावलेले आहेत. आता मी तुम्हाला लिपस्टिक लावते कारण 30 सेकंड झालेले आहेत. तर मी थोडीशी डार्क लिपस्टिक लावणार आहे. डार्क म्हणजे मी थोडंसं कॉम्बिनेशन करणार आहे. कशाचं कॉम्बिनेशन करणार आहे तर हे असं छोटे छोटे DIY करायला आवडतात मला. तर हा एक कलर आहे हा, आणि हा फुल रेडिश कलर आहे. तर ह्या दोघांचं मला कॉम्बिनेशन करून मधला कलर आणायचा आहे. तर तो कोणता कलर येतो ते मी तुम्हाला दाखवते आणि तो लिप्सवर फार सुंदर दिसतो. तर चला पाहूयात की लिप्सवर हा दोघांचं मिक्सचर कसं होत आहे ते. सोबत शेअर केलेला आहे. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही गरबा खेळायला जाल तेव्हा हा लुक खूप छान आणि मस्त दिसणार आहे. केसांची छान हेअरस्टाईल करा, कानातले सुंदर मोठे घाला, उठावदार कानातले घाला. आणि तसेच अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल डार्क लिपस्टिक लावलेली आहे. मी कॉम्बिनेशन केलंय लिपस्टिकचं, म्हणजे माझ्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत ना त्याच्यातूनच मला सुंदर मेकअप कसा करता येईल हे मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. अगदी मोजक्या गोष्टी आहेत आणि कुठल्या अशा म्हणजे एक्झॅक्ट ब्रँड मी तुम्हाला नाही सांगू शकत. मोजकेच मी मामाअर्थचे थोडे प्रोडक्ट वापरते आता, पण जनरली ज्या घरामध्ये अवेलेबल आहेत त्याच गोष्टींपासून मी मेकअप केलेला आहे. तुम्ही तर पाहिलं पण असेल चिक्सला मी जेव्हा ब्लश केला तेव्हा अक्षरशः लिपस्टिक लावून थोडासा ब्लश केला आहे, कारण ते एकदम सोपं आहे आणि अगदी इझी ट्रिक आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला DIY मेकअप दाखवलेला आहे. तर मी कशी दिसत आहे आणि हा मेकअप तुम्हाला कसा वाटलेला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा, कारण हा मेकअपचा लुक जो आहे तो त्यांनाही उपयोगी पडेल. कारण आता नवरात्रीचे दिवस चालू आहेत, 9 दिवस छानपैकी नटून मस्तपैकी घागरा चोली घालून गरबा खेळायला, ह्या मेकअपमध्ये गरबा खेळायला खूप छान वाटेल आणि उत्साह वाटेल. तर चला पुन्हा आपण लवकरच भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा लवकरच भेटूयात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.